प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार कोण याची चाचपणी सर्व पक्ष घेत आहेत. तिकीटं अजून जाहीर झाली नाही तरी नागपुरात एक वेगळ्या पद्धतीची मोहीम सुरू झाली आहे आणि आपण बघू शकतो हे सगळे पोस्टर जे आहे हे सगळे नागपूरकर आहे आणि ते स्वतःहून पुढे आले आहे. नागपूरचे खासदार श्री नितीन गडकरी यांची निवडणूक अविरोध का नाही असा सवाल ते सगळे विचारत आहे. खरं तर लोकशाहीमध्ये विचारधारेला घेऊन अनेक लढती होत असतात, एकमेकांसमोर उमेदवार सर्व पक्ष उभे करत असतात, पण यानंतरही गडकरींबाबत हे लोक का बरं एकत्र आले, काय त्यांचं म्हणणं आहे? दत्ता शिर्के हे सगळे वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे लोक आहेत, त्यांचा पक्षीय कोणतीच बांधिलकी नाही कोणत्या पक्षाशी, पण हे सगळे सामाजिक संघटनेचे लोक का आले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपलं नाव काय, कोणत्या संघटनेशी निगडीत आणि आपली काय म्हणणं आहे बाबतीत? माझं नाव दत्ता शिर्के आहे, मी युवा चेतना मंच या संघटनेचा. अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थोप्लस. पदाधिकारी है हा विचार याच्यासाठी मांडलेला की लोकशाही आहे, लोकशाही सगळ्यांना आपला विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि शेवटी निवडणूक ही जी आहे निवडणूक निवड आपला एक चांगला लोकप्रतिनिधी निवडावा याच्यासाठी निवडणूक होत असते लोकशाहीमध्ये. पण गडकरी साहेब दोन टर्मपासून चांगलं काम करत आहे, आपल्या आमच्या मतदारसंघात तर काम करतच आहे, पूर्ण संपूर्ण देशामध्ये त्यांचं चांगलं काम आहे आणि विरोधक पण म्हणताय की बा हा एक चांगला काम करणारा व्यक्ती आहे. मग अशा माणसाची जी निवडणूक आहे ती अविरोध झाली पाहिजे, त्याच्या विरोधात उभं म्हणजे कोणीच उभं राहू नये, कारण शेवटी आपल्याला माणूस लागत असतं काम करणारा. जो व्यक्ती काम करत असेल, जनसामान्यांचा आवाज आपला संसदेमध्ये देत असेल, त्या व्यक्तीला निवडून देणं आपलं गरजेचं आहे आणि त्याची निवडणूक न होता ती अविरोध व्हावी असा आमचा विचार आहे. आता दत्ताजींनी जसं म्हटलं की अविरोध झालं पाहिजे, विरोधक सुद्धा त्यांच्यासोबत होता, आपलं नाव काय, आपलं काय म्हणणं आहे या बाबतीत, काय भूमिका आपली? मेरा नाम इजाज खान है, जो दत्ता बाबू ने बोले वो सही है. क्या किस लिए गडकरी जी को अविरोध करना चाहिए साहब? गडकरी साहब काम करते है, जो दत्ता बाबू ने बोले वो सही है. काय सांगाल आपलं नाव काय, कारण की गडकरींची एक इमेज राष्ट्रीय स्तरावर पण वेगळी आहे, विरोधक सुद्धा त्यांच्या कामाला पसंती देतात, अगदी संसदेत सुद्धा त्यांचं कौतुक झालेलं आहे. माझं नाव पंकज धुर्वे, मी जनसंघर्ष समितीचा पदाधिकारी आहे. आम्ही गेल्या लहानपणापासून गडकरी साहेबांची कामं बघित आहोत, कारण की त्यांच्या विरोधकात म्हणजे उभं राहणं म्हणजे त्यांच्यावरती म्हणजे त्यांची कामं मागे घेण्यासारखं आहे, की त्यांच्यावर म्हणजे अशा प्रकारची निवडणूक होऊन म्हणजे एखादी नवीन व्यक्ती यावं आणि त्यांनी पुन्हा नव्याने काम सुरू करावं हे तरी आम्हाला कुठेतरी कमी वाटते, की त्यांच्या विरोधात अपोजिटमध्ये कोणी उभं न राहता त्यांनीच ते कार्य पुढे सरकवत नाही आमची अशी खूप इच्छा आहे. अजून काही मंडळी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? जसं आता हे या तिघांनी सांगितलं गडकरी अविरोध काय, त्यांनी आपली बाजू मांडली. इथे एकही पक्षनेता नाही, तुम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते, आपण कोणत्या सामाजिक संस्थेशी निगडीत आहे? एकीकडे विरोधक तयारी करताय, कौतुक तर करतात, पण विरोधक आता त्यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्याकरता तयार करतात, का बरं वाटतं की अविरोध व्हावी तुम्हाला? मी महेश शिवाजीराव महाडिक, माझा मराठा युवा संघाचा मी अध्यक्ष आहे आणि मला गडकरींबद्दल याच्याकरता असं वाटतं की गडकरी हे नॉन करप्टेड आणि कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही आहेत आणि एक विकास पुरुष आहेत आणि त्यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत इतका विकास केलेला आहे आणि असा नेता जर आज आमच्या नागपूरचाच नाही तर अख्ख्या देशाचा विकास करणारा व्यक्ती आणि आपल्याला जे काय हवं असतं की आपल्याला हवंच असं असतं की एखादा चांगला व्यक्ती निवडून यावा व जर तो गडकरी साहेबच असेल आणि इतरही पक्षांनी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे व इतरही पक्ष आता मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर याच्यावर ते प्रशंसाच करत आलेले आहे तर मग प्रशंसा करता तर गडकरी साहेब जर चांगले आहे तर त्यांना अविरोध का नाही निवडून आणावं? जर असं जनसामान्याचं मत असेल तर ते आमचं सर्वांचं मत असंच आहे आणि असंच अविरोध निवडून यावं. काय नाव आहे आपलं, आपण काही पक्षाशी संबंधित आहे का? शिवसैनिक. अच्छा, तुम्ही शिवसैनिक कोणत्या? उद्धव बाळासाहेब. तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहे, पण ते सुद्धा हे पोस्टर घेऊन आहे. खरं तर उद्धवजींनी साथ घातली होती या सगळ्यांना, काल गडकरींनी त्याला उत्तर पण दिलेलं आहे, पण तरी तुमची ही मागणी का बरं गडकरी अविरोध हवी? आम्हाला आनंद होत आहे की शिवसेनेचे पदाधिकारी असल्यामुळे तर गडकरी साहेबाला सीट मिळावं ही आमची इच्छा आहे. तर खरं तर म्हणजे आता विरोधात पक्षात असलेले लोक आहे पण तरी ते आलेले आहेत आणि ते केवळ गडकरी करता आलेले आहे. अजून काही मंडळी आपल्यासोबत आहेत, का भावना आहे, का बरं तुम्हाला असं वाटतं की गडकरी अविरोध झाले पाहिजे, जेव्हा की त्यांच्याविरुद्ध जोरदार तयारी आहे? गेल्या दोन निवडणुकांमधलं चित्र थोडंसं वेगळं दिसलं होतं, 2014 तुलनेत 2019 चित्र वेगळं होतं, का बरं तुम्हाला असं वाटतं? मी प्रवीण चंद्रकांत गुंड, नागपूर मित्र परिवारकडून. गडकरी साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे खूप मोठं आहे, त्यांनी देशात
एवढं काम केलेलं आहे नागपुरात, तर केलंच केलं आहे त्यांचं, म्हणजे वेगळ्यावेगळ्या फील्डमध्ये त्यांची एवढे कामं केलेले आहे, लोकांसाठी त्यांनी कॅम्प घेतलेले आहे, खासदार महोत्सव करतात, वस्तू देतात, त्याच्यानंतर त्यांचं कॅन्सर, हार्ट पेशंट, म्हणजे तो प्रत्येक माणूस एवढा जिद्दीचा आहे की त्यांच्याकडे जे दरवाज्यावर गेलं त्यांच्याकडून नाही शब्द हा निघतच नाही, प्रत्येक गोष्टीला ते होच म्हणतात आणि करून देतात सर्वांचे कामं, तर असा व्यक्तिमत्व कधीही बिनविरोध निवडून यायला पाहिजे, कारण की त्यांचं देशात नाव नाही विदेशात पण त्यांचं नाव बुलंद आहे. अगदी बरोबर आहे त्यांचं जे म्हणणं आहे. काय भावना आहे तुमच्या, तुम्ही पण हे पुष्कळ घेऊन उभे. मी, माझं नाव संजय दुर्गे, युवा चेतनामंचा कार्यकर्ता आहे. आदरणीय गडकरी साहेबांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व संपूर्ण जगात नाहीये पाहिलं तर. त्यांच्यासाठी विरोधासाठी विरोध न करता त्यांना निर्विरोध निवडून आणणे आणि ती एक नागपूरची एक संपूर्ण भारतामध्ये एक उदाहरण राहील सगळं संपूर्ण भारतामध्ये लोकशाहीसाठी एक एक कार्यकर्ता एक काम करणारे एक व्यक्तिमत्व निवडून देणं निर्विरोध निवडून देणं खूप आवश्यक आहे. दत्ताजी का बरं असं वाटतं, कारण की नागपूरचा कायापालट झालेला गेल्या काही वर्षांमध्ये, का बरं तुम्ही एकदम अशी सगळे सामाजिक संघटना एकत्र होऊन मागणी करता, कशा पद्धतीने ही मागणी पुढे नेणार आहे तुम्ही? कसं आहे की एक नागपूरची शान आहे जी भारतामध्ये पण प्रसिद्ध आहे, असा व्यक्तिमत्व अविरोध निवडून यावा ज्याला कुठेच विरोध नसावा, म्हणजे जो कामाच्या बाबतीमध्ये कुठेच असं म्हणत नाही की बा हा विरोधी पक्षांचा आहे ते केलं नाही पाहिजे. त्यांनी इव्हन काँग्रेससारखा विरोधी पक्ष त्यांच्या मतदारसंघात सुद्धा चांगलं काम केलं, त्याची प्रशंसा विरोधकांनी केली आहे. मग अशा व्यक्तीला अविरोध का निवडून आणणे आणि विरोधकांनी पण त्यांच्या विरोधामध्ये कोणीही व्यक्ती उभं न करता ही निवडणूक अविरोध करावी याच्यासाठी आता आम्ही हा प्रयत्न करत आहे. सर्व लोकांना याच्या बाबत सूचना देत आहे, लोकांपर्यंत जाणार आहे, जनजागृती करणार आहे आणि आम्ही काही जे पक्षाचे लोक आहे त्यांच्याशी पण संपर्क साधणार आहे की बा उत्तम आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, आपल्याला मान्य आहे, तर मग त्यांची निवडणूक नाही व्हावं असा आमचा विचार आहे. तर हे सर्वसामान्य नागपुरातील लोक आहे, हे सर्व सामाजिक संघटनेच्या विविध सामाजिक संघटनेशी निगडीत आहे आणि त्यांनी ही मागणी केली आहे की अविरोध निवडणूक का नको गडकरींसाठी, अशी मागणी आहे. एकीकडे सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवारीसाठी तयारी करत असताना सर्वसामान्य नागपूरकर आणि सामाजिक संघटना एकत्र येऊन ही मागणी करताना दिसत आहे. झी मीडियासाठी विडोजनी सत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.